नमस्ते, मी कोमल। मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत आगरी पद्धतीचं मटन करी। मटन करी बनवण्यासाठी बकऱ्याचं मटन घेतलेलं आहे, हे 1.25 किलो मटन आहे। त्याच्यासाठी लागणारे मसाले, आगरी मिक्स मसाला, हळद, गरम मसाला, आलं लसूण, मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। इथे मी हिंग घेतलेलं आहे, मीठ, 325 ग्रॅम कांदे घेतलेले आहेत फोडणीसाठी, आणि 200 ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत मटन करीमध्ये टाकण्यासाठी। इथे मी अर्धी वाटी नारळ आणि एक कांदा घेतलेला आहे। हे नारळ आहे ते खाऊन घेणार आहे, किसून घ्यायचं आहे, आणि कांदा कापून दोन्ही एकत्र भाजून त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे। इथे मी तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी, एक तांब्या पाणी घेतलेलं आहे, जे आपण मटणाला फोडणी टाकल्यानंतर त्या टोपावरती झाकण ठेवणार आहोत, आणि त्या झाकणामध्ये हे पाणी टाकणार आहोत, आणि कांद्यामध्येच आपण हे मटण शिजवणार आहोत। तर तुम्हाला जर आगरी मिक्स मसाला ह्याचा व्हिडिओज पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर दिलेला आहे, आगरी मिक्स मसाला, मालवणी मसाला बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती, म्हणजेच यूट्यूब चॅनलवर आपले जवळजवळ 310 व्हिडिओज तयार आहेत। कोमल किचन अँड लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा, त्याच्यावरती तुम्हाला सर्व प्रकारच्या रेसिपीज पाहायला मिळतील। प्लेलिस्टमध्ये सुद्धा मी सर्व रेसिपी बनवून ठेवलेल्या आहेत। प्लेलिस्टमध्ये आपल्या पारंपरिक रेसिपींची लिस्ट वेगळी गेलेली आहे, जे सणासुदीचे पदार्थ त्याच्यामध्ये बनवलेले आहे। शिवाय प्लेलिस्टमध्ये आपण केकच्या रेसिपी वेगळ्या केलेल्या आहेत, आईस्क्रीमच्या रेसिपीज वेगळ्या केलेल्या आहेत, व्हेज नॉनव्हेजच्या वेगळ्या बनवलेल्या आहेत। तर तुम्ही प्लेलिस्ट ओपन करून पहा, त्याच्यामध्ये आगरी रेसिपीजसुद्धा दिलेल्या आहेत। शिवाय सणासुदीचे गोड पदार्थसुद्धा बनवलेले आहेत, उन्हाळी रेसिपी, या सर्व वेगवेगळ्या रेसिपी बनवलेल्या आहेत। तर त्या तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता, यूट्यूब चॅनलवरती। आपण हे घेतलेलं मटण व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हिंग टाकते। आपण हे सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। अर्धा चमचा ते एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, आणि इथे मी 2 ते 2.5 चमचे आगरी मिक्स मसाला टाकणार आहे। 2.5 चमचे घेतलेलं आहे, आणि त्यातच मी मीठही मिक्स करणार आहे। जेवढं मटण समोर आहे त्याच्या हिशोबात मी मीठ मिक्स करणार आहे, कारण ते शिजण्यास मदत होईल, लवकर लवकर शिजेल। त्यात आलं लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट जी आपण घेतलेली आहे तीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे, आणि हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत। आपले सर्व मसाले लावून झालेले आहेत मटणाला। इथे मी कांदे कापून घेतलेले आहेत, कांदे असे उभे कापलेले आहेत, एकदम पातळ कापून घेतलेले आहेत। इथे मी एक टोप ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते, आपल्याला कांद्यातच शिजवायचं आहे। 3 ते 4 चमचे तेल घालून त्याच्यामध्ये आपण हा कांदा टाकणार आहोत। कांदा सर्व टाकून घेते, कांदा सर्व टाकून झालेला आहे। आता त्याच्यावरती मी झाकण ठेवते। हा कांदा आपण 3 ते 4 मिनटं छान शिजवून घेऊ। 3 ते 4 मिनटासाठी ठेवलेलं, 5 मिनटं झाली आहेत। आपण मध्यम आचेवरती कांदा आपला हा शिजवून घेतलेला आहे, व्यवस्थित मऊ पडलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 5 मिनटं शिजवलेल्या कांद्यामध्ये आपण हे मटण आता शिजवून घेणार आहोत। त्याच्यावरती झाकण ठेवते आणि एकदम स्टो बारीक करते। झाकणामध्ये 1 तांब्या पाणी घालणार आहे, आणि हे मटण आता आपण 20 मिनटं शिजवून घेणार आहोत। मध्ये एकदा मी ढवळून घेणार आहे। बरोबर 20 मिनटं झालेली आहेत, बघूया आपण मटण किती शिजलेलं आहे ते। पाहिलं तुम्ही तर त्याच्यामध्ये पूर्ण पाणी सुटलेलं आहे कांद्याचं,
हे बघा आणि छान शिजलेलं आहे. त्याला आता आपण अजून शिजवणार आहोत. जर तुम्हाला सुकं मटण बनवायचं असेल तर अशाच पद्धतीने पुन्हा त्याच्यावरती पाणी ठेवून शिजवून घ्यायचं. अजून 15 मिनटं शिजवायचे, पण मला मटण करी बनवायची आहे त्याच्यामुळे आपण ताटामध्ये जे गरम झालेलं आहे पाणी तेच पाणी त्याच्यामध्ये ओतणार आहोत. आणि पुन्हा ह्याच्यावरती पाणी ठेवून आता हे 15 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. ताटामध्ये पुन्हा एकदा पाणी घालून आपण हे आता मध्यम आचेवरती 15 मिनटं शिजवणार आहोत. इथे मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये कांदा भाजून घेते. कांदा आणि आपण हे किसलेलं खोबरं अर्धी वाटी हे मी भाजून घेणार आहे. कांदा खोबरं आपला छान भाजून झालेलं आहे. आता हा थंड झाला की मी मिक्सरला याची पेस्ट बनवून घेते. आपण कांदा खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. इथे मी बटाटा कापून घेतलेले आहेत. 15 मिनटं झालेली आहेत. बघूया आपलं मटण शिजलं आहे का. खरं तर मी मटण एकदा बरोबर टेस्ट करून पाहिलेलं आहे. व्यवस्थित शिजलेलं आहे, म्हणजे आपण आता त्याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत कापलेले. आणि आता ही बनवलेली पेस्ट आहे ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. सर्व पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करायची. आता हे मटण आपण व्यवस्थित 10 मिनटं पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. ते आपण खाऊन थोडंसं टेस्ट करून बघायचं. मीठ वगैरे व्यवस्थित प्रमाणात पडलेलं आहे. आणि हे आता पुन्हा आपण झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये टाकलेलं वाटण आणि बटाटा व्यवस्थित शिजेपर्यंत 10 मिनटं शिजवून घ्यायचं की मग आपलं मटण तयार होईल. 10 मिनटासाठी आपण ठेवलेलं आहे शिजायला. तुम्ही पाहिलं तर इथे 5 मिनटं झाली आहेत. 5 मिनटामध्ये उकळी आलेली आहे छान. हे आपण मध्यम आचेवरती शिजवतो आहोत आता. आपण आता मी ह्याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे आणि बटाटा टाकलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं आळणी लागते. तर मी चवीप्रमाणे अगदी थोडासा मीठ टाकते. आपण मटणामध्ये मिक्स केलेलं आहे मीठ, तर ते व्यवस्थित आहे. शिवाय आपण जे वाटण तयार केलं त्याच्यापैकी 2 चमचे पेस्ट अजून बाकी उरलेली आहे. त्याच्यात तुम्हाला जेवढी लागेल तेवढी पेस्ट तुम्ही वापरू शकता आणि जेवढा पातळ हवा असेल तेवढा पातळ तुम्ही करू शकता. तुम्ही पाहिलं ते तर हे मटण करी एवढी पातळ केलेली आहे. तुम्हाला जेवढी लागेल तेवढी तुम्ही पातळ बनवू शकता. पण त्याच्यामध्ये टाकताना पाणी मात्र गरम पाणीच टाकायचं. आपण त्याच्यावरती ताट ठेवून पाणी ठेवलेलं आहे ताटामध्ये, त्याच्यामुळे मटण लवकर शिजलं. नाहीतर कधीकधी मटण शिजायला वेळ लागतो. त्याच्यामध्ये मी 1 तांब्याच पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं, जे तुम्हाला दाखवलं एकदा ओतताना तेवढंच ओतलेलं आहे. बाकी कांद्याचं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिजवून घेतलं आहे त्याच्यामुळे मटण लवकर शिजले. त्याच्यापेक्षाही वेळ लागत असेल मटण शिजवायला तर सरळ कुकरला लावायचं आणि शिजवून घ्यायचं. आता हे आपण 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊया छान असं. बघूया 10 मिनटं झालेली आहे. आपली मटण करी मस्त तयार आहे. मस्त सुगंध सुटला आहे. हा बघा बटाटा पण छान शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करते. तर मैत्रिणीनो, ही आपली मटण करी आपण भाकरीबरोबर मस्त ताव मारून खाऊ शकतो. त्याचबरोबर दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात या तांदळाच्या वड्यांबरोबर सुद्धा अतिशय छान. अशी आपली मटण करी तयार आहे आगरी स्टाईल.
तुम्हाला ही मटन करी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.